मिरजेतील वखार भाग येथे माकडानं धुमाकूळ घातल्यामुळे महिला वर्गात भीतीचं वातावरण पसरलं होतं. वखार भाग येथे एका माकडाच्या टोळीने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेले 2 दिवस झाले यातील एक नर माकड हे महिलांवर मुलांवर हल्ला करीत असल्याने या भागात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घरावर उड्या मारून घराचं नुकसान करीत आहे व घरात घुसून महिलांवर हल्ला करीत असल्यानं भयभीत झालेल्या महिलांनी सभापती बसवेश्वर सातपुते व नगरसेवक संजय मेंढे यांना या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगितले. याची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त मेंढे व आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांनी घेऊन तात्काळ वखारबाग येथे त्यांना बोलवण्यात आले. माकड पकडण्यासाठी शेख यांना बोलवण्यात आले. त्यावेळी माकड पकडून देईन पण आरोग्य अधिकारी अंबोळे यांनी मागील बिल दिलं नाही, बिल वेळेवर मिळत नाही असा सवाल यावेळी अधिकाऱ्यांना केला आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी बिल वेळेत देण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेख यांनी माकडाला पिंजरा लावून पकडले. यानंतर परिसरातील महिलांनी सुटकेचा श्वास सोडला. आणि माकडं 8-10 दिवस झाला होता, दररोज यावं लागले माकड. आणि एक सगळी येतात, सगळी जातात, एकच माकड तेवढं गंड आहे ते राहतं इथं. आणि पोरं बाळं फिरतात करतात, पूर्ण घरात ना आतनं फिरतंय. मग आम्ही टेरीचा दरवाजा बंद केला, पूर्ण गॅलरीतनं या लागले. आणि जाळीचा दरवाजा बडो, काचेचा दरवाजा बडो. आणि काल तर दरवाजा ओढला, त्याचं लॉक सगळं कुणी तोडून काढला त्यानं. आणि काल आमची सून मुलाला घेऊन बाहेर आली होती, बाहेर बसलेलं माकड भीतीने सुनेला. आणि ते बाहेर येताना एकदम येऊन खिनी तिचा गौन असा धरला, ती ओरडली. ओरडल्यावर मी झोपलेलो, उठून आले. आले तर माकड आले म्हणाली. आणि आमचा दिराचा पोरगा आहे, त्यानं काय केलं, दरवाजा बंद केला, लॉक केला. तर त्याने ते खालचं लॉक किने असं ओढून काढला बाहेर. संध्याकाळपर्यंत माकड होतं ते. त्याला किती आम्ही हाकला लागलोय, मारा लागलोय, झगडं तर अंगावर यायला लागले. आणि आज सकाळी आलं, सकाळी येऊन आम्ही चहा नाही, पाणी नाही, काय नाही, मुलं बाळ आहेत सगळी आतच बसल्यात. मला वर जाता येईना, मी अडकून बसले खालीच. आणि पाठीमागं लागा लागले माकड. त्या माकडाचं काय ते बंदोबस्त करा, आमची मुलं बाळ आहेत, सुना आहे, तुझं काय झालं गेलं तर कुणाला सांगायचं ते. मी शब्बीर अहमद शेख बोलतोय, वांडे धरणार. आज सकाळी मेंढे साहेबांच्या वार्डातून एका माकडानं धुमाकूळ घालून लोकांना चावायला आलं आहे असं सांगत असताना, ज्यांच्या म्हणण्यावर आणि आमदार साहेब आरोग्य अधिकारी त्यांच्या म्हणण्यावर मी ते माकड पूर्ण बंदिस्त करून दिलेलं आहे. आणि ही कामगिरी मी पूर्ण करून केलेली आहे.